लोणावळा नगर परिषदेच्या वतीने फेरीवाला सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। लोणावळा परिसरातील एकूण 250 फेरीवाला सोडत जाहीर करण्यात आली। शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सोडत जाहीर केली। यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गवळी, नगरसेवक राजू बच्चे, सुधीर शिर्के, नगरसेविका रचना सिंकर, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिक्षण मंडळ माजी सभापती संजय अडसुळे यांच्यासह टपरी धारक उपस्थित होते। प्रत्येक प्रभागातील टपरी धारकांना सोडतीद्वारा जागा जाहीर करण्यात आली। यावेळी टपरी धारकांनी कचरा व्यवस्थापनासाठी ओला कचरा आणि सुका कचरा याचे नियोजन करून शहर स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे, अशी सूचना नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली। नियमांचे उल्लंघन केल्यास 5000 रुपये दंड आकारण्यात येईल अशी समजही यावेळी देण्यात आली। जे शासनाचं धोरण होतं फिरता परवाना आणि स्थिर टपरी धारक असे सर्वांची आज या ठिकाणी सोडत काढली गेलेली आहे। 237 लोकांची या ठिकाणी आज सोडत झालेली आहे। 2 प्रभागाची बाकी राहिलेली आहे, तर ती आपली 8 दिवसातच आपण लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत। आपण घेतलेला निर्णय आहे तर त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नये, ज्या ठरल्याप्रमाणेच आपण टपऱ्या लावाव्यात। आणि ज्या अशा असतील आता बाकीच्या टपऱ्या की कोणी अतिक्रमण करून मोठ्या टपऱ्या लावलेल्या आहेत तर त्या काढून टाकण्यात येतील, कोणी तसा प्रकार करू नये। जी साईज आपल्याला दिलेली आहे त्या साईजप्रमाणे सर्व ठिकाणी लोणावळ्यात चांगलं वातावरण दिसलं पाहिजे, दिसण्यात देखील ते योग्य वाटलं पाहिजे। म्हणून सर्वांनी एकसारखे टपरे, आपण आधीच आपल्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की आपण सगळ्यांनी एकसारख्या टपऱ्या बनवायला लावा आणि एकसारख्याच टपऱ्या आपण सगळ्या ठिकाणी लावणार आहोत। माननीय नगराध्यक्ष सुरेखादेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांनी एक मताने एक मुखाने सर्वात पहिला प्रश्न घेतला असेल तो टपरी धारकांचा घेतला आणि 350 टपरी धारकापैकी 230 टपरी धारकांना आज न्याय दिला। राहिलेले बी वार्ड आणि एफ वार्डमधील ज्या टपरी धारकांना आपण टपरी देणार आहोत ते त्या ठिकाणचा जरा सर्वे राहिलेला आहे, तो सर्वे पूर्ण झाला की त्यांना 8-10 दिवसात पुन्हा आपण त्यांची सोडत काढण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात येईल।